ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही ऋषी, हेथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी। या 11 अध्यायामध्ये अर्जुनाला विराट स्वरूपाचे दर्शन घडवलेले आहे आणि ही कथा दोन रसांनी उथंबलेली आहे। जेथ शांताची या घरा अद्भुताला हे पाहुणे रा, आणि राही रसा पांती करा जहाला मानू। या कथेमध्ये मूळचा शांत रस असून त्याच्या घरी अद्भुत रस पाहुणचारासाठी आलेला आहे आणि दुसऱ्याही रसानं त्यांच्या पंक्तीला बहुमान लाभलेला आहे। अहो वधूवरांची मिळणी जैसी वराडी आही लुगडी लेणी, तैसे देशीयच्या सुखासनी मिरविले रस। ज्याप्रमाणे वधूवरांच्या लग्नात जसे वराडी ही वस्त्राभूषणाने नटून मिरवतात, त्याप्रमाणे देशी भाषेच्या आरामशीर आसनावर सर्व रस विराजमान होऊन विलसत आहेत। परी शांताद्भुत बरवे जे डोळ्यांच्या अंजळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले केऊ। हरिहराप्रमाणे परस्परास प्रेमभराने गाढ आलिंगन देणारे शांत आणि अद्भुत रस इतके ठसठशीत आणि स्पष्ट स्वरूपात आहेत की ते प्रत्यक्ष डोळ्यांनीही दिसू शकतात किंवा डोळ्यांनीही ते प्रत्यक्ष पाहता येतील। ना तरी अवशेच्या दिवशी भेटली बिंबी दोन्ही जैसी, देवी एक वळारसी केला इथू। किंवा आमोशच्या काळामध्ये जशी सूर्यचंद्राची दोन्ही मंडळे एकत्र मिसळतात, त्याप्रमाणे या ठिकाणी दोन रसांचा मिलाप झालेला आहे। मिनली गंगे यमुनेचे ओघ, तैसे रसा झाली प्रयाग, म्हणून सुस्नात होत जग आघवेक। जसे गंगा आणि यमुनेचा दोन नद्यांचा संगम होऊन त्या ठिकाणी प्रयाग क्षेत्र निर्माण झालेले आहे, तिथे सर्व जग पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करून खुशाल निर्मळ व्हावते। माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त, याला जी त्रिवेणी हे उचित फावली बापा। त्याप्रमाणे इथे सुद्धा गुप्त रूपानं जशी सरस्वती प्रयागाच्या ठिकाणी असते, तशी या ठिकाणी गीता गुप्त रूपाने आहे असे समजावी। आणि हे दोन रसप्रवाह मात्र व्यक्त स्वरूपात आपल्याला दिसून येतात। श्रोते हो, हा अध्याय म्हणजे त्रिवेणी संगमच आहे। हेथ श्रवणाचिनी द्वारी तीर्थी रिगता सोपारी, ज्ञानदेव म्हणे दातारे माझेनी केले। या त्रिवेणी तीर्थामध्ये केवळ श्रवण मार्गाने सहज शिरता यावे अशी सोय माझ्या उदार दात्रत्व असणाऱ्या श्री निवृत्तीनाथांनी केलेली आहे असे ज्ञानदेव म्हणतात। तिरे संस्कृताची घनी तोडुनी मराठीया शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी। या संगम तीर्थावर संस्कृत भाषेची तिरे उतरण्यास फार कठीण आहेत, म्हणून श्री निवृत्तीनाथांनी ती फोडून ज्यावर धर्माचे ठेके सहज लाभतील असे मराठी शब्दांचे घाट बांधलेले आहेत। म्हणून भलती नेथ सद्भावे नावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, हे तुलेने संसाराशी द्यावे तिळू उदक। या ठिकाणी कोणाही श्रद्धाळू माणसाने स्नान करावे आणि या प्रयागावरील विराट स्वरूपी भगवंताचे दर्शन घ्यावे आणि जन्म मरणाच्या परंपरेस खुशाल तिलांजली द्यावी। हे असो ऐसे सावयव हेथ साशिनली आथी रस भाव, तेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगाव। या अध्यायामध्ये
रसांचे भाव भर घोजात आलेले आहेत की जगाला श्रवणानंदाचे साम्राज्यच लाभलेले आहे. जे शांत अद्भुत रोकडे आणि रारसा पडप जोडे हे अल्पची परी उघडे कैवल्ये येथो. या ठिकाणी शांत आणि अद्भुत रस स्पष्ट स्वरूपात असून इतर रसांचे महत्व ठेवलेले आहे, ज्या या अध्यायात प्रत्यक्ष केवळ ब्रह्मच स्पष्ट केलेले आहे. तू हा करावा ध्यायू जो देवाचा प्रपी विषमता ठाऊ परी अर्जुन सदैवांचा राहू जे थई पातला. अशा प्रकारचा हा अकरावा अध्याय असून हा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण देवांच्या आरामाचं ठिकाण आहे. पण सर्व सुदैव पुरुषामध्ये अर्जुन खरोखरच श्रेष्ठ आहे, कारण त्याचा येथेही प्रवेश झालेला आहे. येथ अर्जुनची काय म्हणू पातला आजी आवडता याही सुकाळू झाला जे गीतार तुहाला मराठी. पण फक्त अर्जुनालाच हे ठिकाण प्राप्त झाली असे म्हणावे तर या ठिकाणी वाटेल त्याचा प्रवेश होऊन सर्वांना सुकाळ निर्माण झालेला आहे असेच म्हणणे योग्य ठरते, कारण इथे गीतेचा अर्थ मराठी भाषेच्या रूपाने सर्वांसाठी प्रकट झालेला आहे. याची लागी आता माझे विनविले ते ऐकिजे तरी अवधान दिजे सज्जना तुम्ही. म्हणून श्रोते हो, माझी अशी विनंती आहे की तुम्ही हे ऐका, आपण सज्जनानी इकडे लक्ष द्यावे. देवीची तुम्हा संताची सभे ऐशी सलगी कीर करून लभे परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्य मजू. तुम्हा संत जनांच्या सभेमध्ये मी अशी लगटपणाची भाषा बोलू नये, पण तुम्ही मला मायेन ममतेन आणि आपुलकीन आपलेच बालक मानावे. अहो पुसा आपणची पढविजे मग पढे तरी माथा तुकिजे का करविलेनी सोजे नरझे बाळ कामायू. अहो आपण पोपटाला बोलायला शिकवतो आणि तो शिकून बोलू लागला म्हणजे आपण आनंदाने मान डोलवतो, किंवा जसे मुलाला काही विनोदाच्या गोष्टी सांगून त्या पुन्हा त्याला करायला लावतो ती त्याने केली म्हणजे आई त्या मुलावर बेहद खुश होऊन जाते. देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जे आपुले आपण देवा. म्हणून मी जे जे काही बोलतो ते सर्व तुम्हीच मला शिकवलेले आहे, तुम्ही आपणच मला शिकवलेले ते आपणच ऐकावे. हे सारस्वताचे गोड तुम्हीची लावली जी झाड तरी आता उधान व्रते वाढू शिंपोनी तिजे. हे वाङ्मयाचे गोड झाड तुम्हीच आपल्या हाताने लावलेले आहे, तर आता याला अवधान रूपी अमृत जलाचे शिंपन करून ते वाढीस आपणच लावावे. मग हे रसभाव फुली फुलेलू नानार्थ फळ भारी फळा येईल तुमचे निधर्मे होईल सुरवाडू जगा. तुम्ही अशा पद्धतीने केल्यानंतर हे झाड रसभावांच्या फुलांनी डवरून निघेल, अनेक अर्थरूपी फळांच्या भराने भरून जाईल आणि तुमच्या पुण्याईने जगाला सर्व सुख सोयींचा सुकाळ होऊन जाईल. या बोला सुंदर झाले म्हणती तो श्लोगा भले केले आता सांगे जे बोलले अर्जुने तेथ. श्री ज्ञानदेवांच्या या भाषणाने संत श्रोत्यांना संतोष वाटला आणि ते म्हणाले तुम्ही हे चांगले केलेत, आता त्या प्रसंगी अर्जुन काय बोलला ते सांगा. तव निवृत्तीदास म्हणे जी कृष्णार्जुनाचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगवा तुम्ही. याच्यानंतर श्री निवृत्त शिष्य ज्ञानदेव म्हणतात की महाराज कृष्णार्जुनांचा जो घन संवाद मी निर्बुद्धाने काय सांगावा, परंतु तुम्हीच तो माझ्याकडून बोलवून घेणार आहात किंवा वदवून घेणार आहात. अहो राणीचिया पाले कायरा मेवाने करविले लंकेश्वरा
हे कला अर्जुन परी अक्षहिणी अकरा नजिने जी गाही। अहो रानच्या झाडाचा पाला खाणाऱ्या वानरांच्या हातून लंकानाथ रावण तिरस्कारास पात्र करण्यात आला। या ठिकाणी तर एकटा अर्जुन पण तोही अकरा अक्षोहिणी शिनीचा भंग करू शकत नव्हता काय। मनोनी समर्थ जे जे करी ते न हो कैसे चराचरी, तुम्ही संत तयापरी बोलवा माते। म्हणून जे जे कोण समर्थ असतील ते चराचरामध्ये घडून येतेच, याच रीतीने तुम्ही संत जन मला आज बोलवण्यास लावित आहात। आता बोली जतशी ऐका हा गीता भावनिका, जो श्री वैकुंठ नायका मुखोनी निघाला। या ठिकाणी श्री वैकुंठपतीच्या मुखातून जो गीतेचा भावार्थ निघालेला आहे तो सांगतो, तो तुम्ही ऐका। बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी। अहो या गीतेची काय थोरवी सांगावी, वेदांच्या प्रतिपादनाची जी मुख्य देवता तोच भगवान श्रीकृष्ण देव या ग्रंथातील वक्ता झालेला आहे। तेथिचे गौरव कैसे वाणावे, जे श्री शंभूचे मती नागवे, ते आता नमस्कार जे जीवे भावे हेची भले। या ग्रंथाचे अर्थ गौरव इतकं मोठा आहे की ते प्रत्यक्ष शंकरालाही आकलन करता आलेले नाही, तेव्हा त्याला आता मनपूर्वक फक्त वंदन करावे हेच योग्य आहे। मग ऐका तू किरीटी घालून विश्वरूपी दिठी, पहिली कैसी गोठी करिता झाला। मग तो अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या विश्वस्वरूपावर कटाक्ष ठेवून काय बोलला ते ऐका। हे सर्व ही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत जो पति करू, तो बाहेरी हो वावा गोचरू लोचनाशी। हे संपूर्ण विश्व परमेश्वरमय आहे असा जो सिद्धांत आपल्या मनाच्या प्रत्यास आलेला आहे, तो प्रत्यक्ष आपल्या या बाह्य चर्मचक्षुनी दिसावा, तो प्रत्यक्षात यावा, ही अर्जुनाच्या मनाची मोठी हाव झालेली होती। हे जीवा तुली चाड परी देवाशी सांगता साकड, काजे विश्वरूप गुढ कैसे नी पुसावे। पण ही गोष्ट देवाजवळ उघड करणे फार मोठी अवघड गोष्ट होती, कारण विश्वरूपासारखे गूढ रहस्य उघड कसे काय विचारावे। म्हणे मागा कवनी कही, जे पर्यंत ने पुसले नाही ते सहसा कैसे काही सांगा म्हणू। अर्जुन आपल्या मनामध्येच विचार करतो की देवाच्या कोणत्याही आवडत्या भक्ताने यापूर्वी जे कधीच आणि कुठंच विचारलेलं नव्हतं ते मी एकदम कसे काय भगवान श्रीकृष्णाला विचारू। मी जरी सलगीचा सांगू तरी काय आयशी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसू। मी या भगवान श्रीकृष्णाचा अगदी जीवलक सखा असलो तरी पण माझा हा जीवलकपणा प्रत्यक्ष आईसारखा असेल काय, आणि ती आई सुद्धा हा विश्वरूपाचा प्रश्न विचारण्यास भ्यालेली होती। माझी आवडे तैशी सेवा झाली तरी काय होईल गरुडाची आई तुली, परी तोही हे बोली करेचना। मी याची मनाप्रमाणे पाहिजे तशी सेवा केलेली आहे, तरी सुद्धा मी काय गरुडासारखी यांची सेवा केलेली नाही, पण तो गरुड सुद्धा विश्वरूपाची गोष्ट कधीच विचारू शकला नाही। मी काय सनकादिका हुनी जवळा, परीतयाही नागवेची हा चाळा, मी आवडेन काय प्रेमळा गोकुळची आईसा। अरे मी काय सनकादिकापेक्षा देवाच्या अधिक जवळच आहे, पण ते सनकादिक सुद्धा विश्वरूपाचा छंद कधी घेत नाहीत, किंवा मी या कृष्णाला गोकुळातील प्रेमळ बाळ गोपाळांपेक्षा अधिक जवळचा आणि आवडता आहे, पण त्याने सुद्धा याविषयी कधी देवाजवळ गोष्ट काढलेली नव्हती। या तेली कृपणे जगविली, एकाचे गर्भवासही साहिले,
परी विश्वरूप हे राम विले न जावी चवना। गोकुळातील बाळ गोपाळांनाही याने बालभावाने त्यांना खुश केले आणि अंबरीशादी अनेक भक्तांकरता याने अनेक गर्भवासही सहन केले, परंतु आपले विश्वरूप त्यांच्यापासून नेहमी गुप्तच ठेवलेले आहे, ते अद्यापपर्यंत कुणालाच दाखवलेले नाही। आठायवरी गुजू याची अंतरीचे हे निजू, केवी उरावरी मजो पुसो ए पा। हे अशा पद्धतीचं अत्यंत गूढ रहस्य यांनी आजपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये जपून ठेवलेले आहे, मग मी हे असे एकाएकी त्यांना कसे काय बरे विचारावे। हा नीन पुषेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील याविने, सुगनो हेची परिजिने तेही विपाये। जर याला हे विचारू नये असं जर म्हटलं तर विश्वरूपाच्या दर्शनाशिवाय मला तरी सुख प्राप्त होणार नाही, इतकेच नाही तर मी जिवंत राहीन की नाही याविषयी शंकाच आहे। म्हणून आता पुसू अळू माळसे, मग करू देवा वडे तैसे, हिने प्रवर्तला साधवसे पार्थू बोले। म्हणून आता हळूचपणे हे विचारू, मग देवांनी आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे जे काही चांगलं वाटेल ते करू देत, असा निश्चय करून अर्जुनाने बोलण्यास भीत प्रारंभ केला। परी तेची ऐशिनी भावी जे एका दूतरासवे, द्रावी विश्वरूपा घवे झाडा देवनी। पण हे भीतभीत जे बोलणं होतं ते अशा काही खुबीनं बोललेलं होतं की एक दोन शब्द ऐकल्याबरोबरच भगवान श्रीकृष्णांनी आपल्या संपूर्ण विश्वरूपाचे दर्शन त्याला घडवावे। अहो वासरू देखलियाची साठी, धेनू खडबडुनी मोहे उठी, मग सनामुखाची ये भेटी काय पान्ना धरे। ज्याप्रमाणे आपलं पाडस वासरू पाहिल्याबरोबर गाय खडबडून उठते आणि मग त्या वासराने त्या गायीच्या स्तनाला प्रत्यक्ष तोंड लावले की तिला पान्ना फुटल्या वाचून राहील काय। पहा पातया पांडवाचिनी नावी, जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावी, तया ते अर्जुने जव पुसावे तव साईल काई। अहो त्या पांडवाच्यासाठी कृष्ण रानावनात त्यांच्या संरक्षणासाठी धावला, मग अर्जुनाने इतकी विनवणी केल्यानंतर त्यांना स्वस्त कसे काय राहील। तू सहजची स्नेहाचे अवतरण आणि रू स्नेहा घातली आहे माजवण, ऐशी मिळवणी वेगळेपण उरे हेची बहू। भगवान प्रभू श्रीकृष्ण हे तर प्रत्यक्ष प्रेमाचे अवतार आणि अर्जुन तर प्रेमाचा चांगलाच भुकेलेला, मग असा हा योग जुळून आला तर त्यांनी वेगळेपणाने असावे हेच मुळे अद्भुत असे आश्चर्य आहे। म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देव विश्वरूप होईल अपैसा, तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकजे तरी। म्हणून अर्जुनाच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण आपण होऊनच एकदम विश्वरूप होतील हा पहिला प्रसंग आहे, तरी तो लक्ष देऊन आपण श्रवण करावा। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं वैयम अध्यात्म सद्निकम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम। अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी अध्यात्म नामक जे अत्यंत गुह्य ज्ञान तू मला सांगितलेस त्याने माझा मोह गेला आहे। मग पार्थू देवाते म्हणे, जी तुम्ही मज कारणे, वाच्य केले जेन बोलणे कृपा निधे। मग अर्जुन भगवंताला म्हणाला, अहो दयासागरा परमेश्वरा, जे शब्दाने सांगता येत नाही ते तुम्ही माझ्यासाठी तोंडाने समजेल अशा प्रकारे सांगितलेत। जय महाभूते ब्रह्मी अटती, जीव मोहदादिचे ठाय फिटती, तय जे देव होनी ठाकती ते विसवते शेषीचे। जेव्हा सर्व भूतमात्र ब्रह्मस्वरूपात मिळून जाते आणि जीव आणि माया यांचे नाव सुद्धा शिल्लक राहत नाही, त्यावेळी परब्रह्म ज्या स्वरूपाने उरते ते त्याचे शेवटचे रूप आहे।
होती हृदयाची परिवरी रोविली कृपणाची परी शब्द ब्रह्माशी ही चोरी जयाची केली। जे स्वरूप हृदयाच्या आपल्या तळघरामध्ये जसा लोभी माणूस आपलं धन पुरून ठेवतो त्याप्रमाणे हे तुम्ही पुरून ठेवलेलं होतो ज्याचा प्रत्यक्ष वेदानाही मागूस लागलेला नाही। हे तुम्ही आजी आपुले मज पुढाही पोडले जया अध्यात्मा ववाळले ऐश्वरी हरे। तेच आपल्या हृदयाच्या गाभ्यामधील गुह्य रहस्य तुम्ही आज माझ्या पुढे उघड केलेले आहे ज्या अध्यात्म रहस्यावर सर्व ऐश्वर केवळ ओवाळून भगवान शंकराने टाकून दिलेले आहे। हे वस्तू मज स्वामी एकी हेळा दिली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पासुनी भिन्न कैसे। तेच रहस्य तुम्ही मला आज एकदम दिलेले आहे परंतु जर आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला तर मग आम्ही तुमच्या व्यापक स्वरूपाला पावलो ते कसे काय। परी साचची महामोहाची पुरी बुडाली या देखुनी शिसवरी तुवा आपण पे घालून श्रीहरी मग काढिली माते। परंतु या महामायेच्या अपरंपार लोंढ्यामध्ये मी डोक्यापर्यंत बुडालो आहे हे पाहून तुम्ही स्वतःच त्यामध्ये उडी घालून त्या पुरातून बाहेर काढलेले आहे। एक तू वाचुनी काही विश्वी तुझियाची भाष नाही की आमुचे कर्म पाही जे आम्ही आधी म्हणू। परंतु या विश्वामध्ये तुम्हा शिवाय दुसरी कुठलीच गोष्ट शिल्लक राहिलेली नाही पण आमचे दैव असे खडतर आहे की आम्ही म्हणून कोणीतरी वेगळे आहोत अशी भाषा अजून आमच्या तोंडामध्ये येते आहे। मी जगी एक अर्जुनू ऐसा देही आहे अभिमानू आणि कवर वाते या सोजनू आपुले म्हणे। अरे या जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाभिमान अध्याप मला चिकटून राहिलेला आहे आणि या कौरवांना अजूनही मी सोजन असेच मानतो। याही वरी याते मी मारिन म्हणे तेने पापे केर येण ऐसे देखत होतो दुस्वप्न तो सेवविला प्रभू। इतकेच नाही तर मी या कौरवांना मारीन आणि तसे केल्याने मी पापाने लडबडून जाईन असे दुष्ट स्वप्न मला पडत होते इतक्यात तुम्ही मला जागे केलेत। देवा गंधर्व नगरावस्ती सोडूनी निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती रोहिणी पितो। हे भगवंता खरी वस्तू सोडून मी खोट्या अशा गंधर्व नगरीतच शिरत होतो आणि पाण्याच्या आशेनं मृगजळ पित राहिलेलो होतो। जी किरडू तरी कापडाचे परी लहरीत होती आसाचे ऐसे वाया मर्त या जीवाचे श्रेयत्वा घेतले। प्रत्यक्षात कापडाचं खोटं असं किरडू म्हणजे सापाचं छोटं पिल्लू पण तेच आपल्याला चावलं आहे आणि त्याच्या भीतीनं खोट्याच भावनेनं खऱ्या खुऱ्या विषयाच्या लहरी येत होत्या आणि माझा जीव फुकटच मरत होता पण त्याला वाचवण्याचे श्रेय तुम्ही घेतलेत। आपली प्रतिबिंब नेनता सिंह कुहा घाली लगते खू आता ऐसा धरजे देवी अनंता राखिले माते। आपलं स्वतःच प्रतिबिंब विहिरीमधील पाण्यात पाहून हा दुसराच कोणी प्रतिस्पर्धी सिंह आहे अशा भ्रमाने सिंह आता विहिरीत ओढी घालणार तोच त्याला धरून आत्मघातापासून जसे वाचवावे तसे देवा तुम्ही मला आज वाचवलेले आहे। हे रवी माझा तरी येतुली वरी येथ निश्चय होता उधारी जे आताची साताई सागरी एकत्र मिळजे। नाहीतर मी तर असा अगदी पूर्णपणे एक निश्चय केलेला होता की हे साती समुद्र आजच एकमेकात मिसळून व उसळून जावेत। हे जगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजने न घडावे गोत्र जेशी मजू। हे सारे जग प्रलय जळामध्ये बुडून जाओ किंवा आकाश तुटून खाली पडो परंतु या आपल्या स्वजनाबरोबर युद्ध करायचेच नाही। ऐशी अहंकाराची ओढी मी आग्रह जळी दिदली होती बुडी सांगली तू जवळा येरवी काढी कवनू माते।
अशा प्रकारच्या अहंतेच्या ताठ्याने मी आग्रहाच्या डोहामध्ये बुडालेलो होतो आणि तुमच्यासारखा समर्थकडी जवळ असून सुद्धा मला कोणी बाहेर काढून वाचवले असते म्हणून तुम्हीच मला आज या ठिकाणी वाचवलेले आहे। नाथिली आपण पायिक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेवले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही। अरे जे मुळामध्येच नव्हतं ते बळे पळेच आहे असे मी मानित होतो आणि जे नाही त्यालाच मी गोत्र हे नाव दिलेले होतो असे मला विलक्षण भ्रमामध्ये वेध लागलेलं होतं परंतु तुम्ही माझे या ठिकाणी रक्षण केलेले आहे। मागा जळत काढली जोहरी सैते देहाशीच भय अवधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्यास कडू। पाठीमाग तुम्ही आम्हाला जर त्या लक्षाग्रहातून सुखरूपपणे बाहेर काढलेत परंतु त्यावेळी आमच्या केवळ शरीरालाच भीती होती परंतु या ठिकाणच्या भ्रमाच्या अग्निपीडेत आमच्या चैतन्याला म्हणजे आत्म्यालाही भय झालेले होते। दुराघ्र हिरण्याक्षी माझी बुद्धी वसुंधरा सुधली काखे मग मोहार वगवाचे रिघोनी ठेला। हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने जशी पृथ्वी आपल्या काखेत मारली त्याप्रमाणे दुराग्रहाने माझी बुद्धी आपल्या काखेत घालून आणि मग ती बुद्धी उपटल्यामुळे जे भगदाड पडले त्यातून मोहाचा समुद्र आत येऊन तुडुंब भरून राहिलेला होता। तेथ तुझे नी गोसावीपणे एक वेळ बुद्धीचे आठा या येणे हे दुसरे वराह होणे पडले तुझू। अशा या कठीण प्रसंगी तुमच्या सामर्थ्याने बुद्धी पुन्हा एकदा पूर्ण ठाई झाली हा तुम्हाला दुसरा जणू काय वराह अवतारच घ्यावा लागला। म्हणजे वराह अवतारामध्ये पृथ्वी जशी सांभाळली होती पृथ्वीचं जसं रक्षण केलं होतं तसंच या ठिकाणी तुम्ही माझं रक्षण केलं। ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोली परी पाचही पालव मोकलिले मज प्रती। अशा प्रकारे तुमची कृती तुमचं कार्य अमर्याद आहे तेव्हा मी माझ्या एका जिभेने त्याचे किती वर्णन करावे पण इतकं खरं की तुम्ही माझे पंचप्राणच आज मला परत आणून दिलेत। ते काही न वचेची वाया भले येश फावले देवराया जे साध्यंत माया निरशली माझी। इतकं पुण्यकृत्य कधीतरी फुकट जाईल का। देवा तुम्हाला उत्तम यश प्राप्ती घडलेली आहे कारण तुम्ही माझी सगळी समूळ माया झाडून टाकलेली आहे। आजी आनंद सरोवरीची कमळी तैसे हे तुझे डोळे आपल्या प्रसादाची रावळे जया लागी करती। हे देवा आनंद सरोवरामधल्या कमळासारखे हे तुमचे डोळे ते ज्याला आपल्या प्रसादाचे स्थान करतात त्या जीवाची आणि मोहाची कधीतरी गाठ पडेल का। ती तर केवळ वेडगळ कल्पना ठरेल। हा हो तयाही आणि मोहाची भेटी हे कायची पाबळी गोठी केवती मृगजळाची वृष्टी वडवानळीशी। त्याप्रमाणे त्याची आणि मोहाची भेट होणार नाही ती केवळ वेडगळ कल्पना होऊन जाईल। अहो वडवानळा पुढे मृगजळाची काय कथा आहे। आणि मितव दातारा हे कृपेची रिघोनी गाभारा घेत आहे तारा ब्रह्मरसाचा। आणि माझ्याविषयी म्हणाल तर मी तुमच्या कृपाप्रसादाच्या प्रत्यक्ष गाभाऱ्यामध्ये शिरून ब्रह्मरसावर खुशालपणे चरत आहे। तेनी माझा जी मोह जाई येथ विस्मो काही आहे तरी उधरलो की तुझे पाये शिवतले आहती। त्यामुळे संपूर्ण माझा मोह नष्ट झाला तर त्यात आश्चर्य कसले। देवा तुमच्या चरणाच्या स्पर्शाने आज आमचा खरोखरच उद्धार झालेला आहे। भवाप्ययो हि भूतानां कृत्तो विसरशो मया त्वत्ता कमलपत्राक्षो मात्म्यमपि साव्ययम्। हे कमल नेत्रा भूतांची उत्पत्ती आणि लय कसा होतो त्याचे वर्णन मी तुमच्यापासून विस्तारपूर्वक ऐकलेले आहे तसेच तुझे हे अविनाशी महात्म्यही ऐकलेले आहे। वै कमलायतन रूळसा सूर्यकोटी तेजसा
मिया तुझ पासोनी महेशा परिशिले आजी। ज्याचे डोळे कमळासारखे विशाल आहेत आणि कोटी सूर्याचे तेज ज्याच्या अंगी आहे अशा परमेश्वरा मी आज तुम्हापासून ज्ञान बोध ऐकलेला आहे। ये भूती जया परी होती अथवा लया हन जैसेनी जाती ते मज फुडा प्रकृती विवंशिली देवी। हे सर्व सृष्टीतील भूत मात्र ज्याच्यापासून उत्पन्न होते आणि ज्याच्यामध्ये लयाला जाते त्या मायेचे स्वरूप तुम्ही मला आज स्पष्ट करून सांगितलेले आहे। आणि प्रकृती किर उगाना दिधला वरी पुरुषाचाही ठाऊ दाविला जयाचा महिमा पांघरुनी झाला घडवता वेदू। आणि मग सर्व मायेला झाडून तुम्ही मला परब्रह्माचे स्थान दाखवलेत ज्या परब्रह्माचे गौरव अंगावर पांघरून वेद जगामध्ये मिरवत असतात। जी शब्द राशी वाढे जी का धर्मायशिया रत्ना देवी ते येथीचे प्रभेचे पाये ओळगे म्हणून। हा जो वाङ्मयाचा सागर वाढत चाललेला आहे आणि टिकून राहत आहे त्या धर्मसिद्धांताची रत्नमोती उत्पन्न करीत आहेत तो या परमात्म्याच्या तेजाच्या लाभाचाच परिणाम असतो। ऐसे अघाध महात्म्यू जे सकळ मार्गे गम्यू जे स्वात्मानुभव रम्य ते या उपरी दाविली। अशा प्रकारचे सर्व साधन मार्गाचे एकच ध्येय आणि ज्याची गोडी आत्मानुभवानेच केवळ कळणारे आहे असे जे परमात्म्याचे अनंत आणि अपार महात्म्य ते तुम्ही मला स्पष्ट करून सांगितलेले आहे। कुंडलिकावरे हरिठ श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथमहाराजची जय मावली ज्ञानेश्वर महाराजची जय संत तुकार महाराज।